डिसेंबर महिना विशेषतः भारतीय शिक्षण क्षेत्रासाठी गौरवाचा ठरला, कारण सोलापूरच्या डिसले गुरुजींनंतर परभणीचे योगेश गुरुजी आणि आता साताराचे बालाजी जाधव सरांनाही आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. कोरोना काळात शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्राच्या शिक्षकांना आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलंय. ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे. पाहूया साताराचे ग्लोबल टीचर लोकशाहीच्या या स्पेशल रिपोर्टमधून. कोरोना काळातील भारतीय शिक्षणाचा जगभरात डंका. 87 देश आणि 2500 स्पर्धकातून साताऱ्यातील बालाजी जाधव सरांची निवड. महाराष्ट्राचे 3 शिक्षक जागतिक पुरस्कारांचे मानकरी. सोलापूरचे डिसले सर, परभणीचे योगेश गुरुजीही सन्मानित. सातारा जिल्ह्यातील माणखटाव म्हटलं की डोळ्यांसमोर उभा राहतो तो डोंगराळ दुष्काळी प्रदेश. मागास प्रदेश हीच माणखटावाची खरी ओळख. या माणखटाव येथे विजयनगरात एक जिल्हा परिषद शाळा आहे. या शाळेची ओळख तालुक्यातील एकमेव टॅबयुक्त शाळा आता अशी झाली आहे. जवळपास 60 ते 70 घरं असणारं गाव आणि 25 विद्यार्थ्यांचा पट असणारी ही शाळा. कोरोना काळात सर्वत्र कडक नियम हे लागू होते, त्यात शिक्षण क्षेत्रालाही मर्यादा आखून देण्यात आल्या होत्या. तरीही ज्या शाळेत लाईट नाही तिथे कोरोना काळात मुलांना शिक्षण देणारे बालाजी जाधव गुरुजी पुरस्काराचे मानकरी ठरलेत. बालाजी जाधव यांना हनीबी नेटवर्क आणि गियान या आंतरराष्ट्रीय शिक्षण क्षेत्रात काम करणाऱ्या संस्थेकडून मानाचा पुरस्कार जाहीर झालाय. 87 देशातील 2500 शिक्षकांमधून जाधव सरांची निवड झाली आहे. आज तंत्रज्ञान म्हणजे बालाजी जाधव आणि बालाजी जाधव म्हणजे तंत्रज्ञान अशी एक व्याख्या आमच्या सातारा जिल्ह्यामध्ये तयार झालेली आहे. सर, सकाळी एक वेळा, संध्याकाळी एक वेळा आपले फोन करून आपले शिक्षणाचे प्रोग्राम जेवढे होते ते विद्यार्थ्यांचे चेक करत होते, त्यांना सांगायचे. त्याच्यामुळे अभ्यास हा चांगल्या रीतीनं आमच्या मुलांचा चालू आहे आणि 2-3 दिवसातून ते स्वतः येऊन घरी चेक करायचे. शिक्षणाचे आधुनिक धडे देणाऱ्या बालाजी जाधव गुरुजी कोरोनाच्या परिस्थितीसमोर हतबल झाले नाहीत. शाळा बंद झाल्यानंतर देखील त्यांनी ऑनलाईन शाळेची तयारी केली. पालकांच्या मागणीनुसार बालाजी जाधव यांनी साध्या फोनवरून मुलांना शिकवण्यास सुरुवात केली. त्यात नेहमीचाच अभ्यास ते नुसताच फोनवरून नाही तर स्वतः तपासून घेऊ लागले. विद्यार्थ्यांचे काही तांत्रिक प्रश्न असतील तर ते सोडवू लागले. जवळपास 8 महिने ऑनलाईन शिक्षण सुरू होतं. जिथं असतील तिथं बालाजी गुरुजी ऑनलाईन दिसू लागले. यामुळे शाळा बंद असूनही विद्यार्थ्यांना अभ्यास करता आला. आमच्याकडे छोट्या मोबाईलवर मुलांचा अभ्यास सर रोजची रोज फोन घेत फोनवर बोलत असे आणि मुलांना विचारत असे अभ्यास केला का सरांनी. मराठी, इंग्रजी, गणित या विषयांचा सरांना भरपूर अभ्यास, मुलांना सर रोज अभ्यास भरपूर द्यायचे. आज आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर सर्वत्र होताना दिसतोय. अशातच स्वखर्चानं लाईटचं कनेक्शन घेऊन बालाजी सरांनी गावातील शाळा जगाशी जोडली आहे. जिथं बालाजी जाधव यांचं योगदान आहे तिथं अनेक स्वयंसेवी संस्था मदत करण्यास सरसावल्या. त्यांच्या मार्फत बालाजी गुरुजींनी विविध शाळांना अनेक प्रकारची मदत मिळवून दिली आहे. आम्हा सर्व शिक्षक बंधू भगिनीसाठी त्यांचा हा गौरव अतिशय अभिमानास्पद आहे. त्यांच्या या कार्यातून आम्ही प्रेरणा घेऊन शालेय उपक्रमामध्ये आम्ही वेगवेगळे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवित आहोत. सोलापूरच्या डिसले गुरुजींनंतर परभणीचे योगेश गुरुजी यांनाही आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलंय. आता साताऱ्याचे बालाजी जाधव सर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे शिक्षक झालेत. इच्छाशक्ती असेल तर काहीही शक्य आहे आपल्या या तिन्ही शिक्षकांनी दाखवून दिलंय आणि महाराष्ट्राची मान जगात उंचावली आहे. अरविंद जाधव, लोकशाही न्यूज, सातारा.